आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीतून पाणी उपसा करायला कदापिही देणार नाही आमदार उल्हासदादा पाटील. इचलकरंजी अमृत योजनेच्या विरोधात वारणा बचाव कृती समिती आणि इरिगेशन फेडरेशनचा विरोध कायम राहील असे सांगून दानोळीतून पाणी उपसा करायला कदापिही देणार नाही असा इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिलाय. वारणा बचाव कृती समितीच्या वतीनं सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनजागरणाचं काम चालू आहे. अमृत योजनेला वारणा काठच्या लोकांनी विरोध केला आणि त्या लोकांनी विरोध करत असताना वारणाकाठच्या सगळ्याच लोकांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचं काम चालू आहे. इचलकरंजीला माणुसकीच्या भावनेतनं प्यायलासुद्धा पाणी दिलं जात नाही अशी नाहक बदनामीकारक ओरड केली जाते. माणुसकीच्या भावनेनं पिण्याचं पाणी द्यायला कुणाचाच विरोध असायचं काही कारण नाही आणि आजसुद्धा निश्चितपणानं पाणी दिले जाते. आम्ही आमच्या शेतीचं पाणी तोडून दुष्काळग्रस्तांना पाणी दिलं आणि इथं तर शेजारला त्या इथं शहरामध्ये आमच्या जुन्या गोताचे लोक आहेत, नात्या गोत्याचे लोक आहेत, तर त्यांना पाणी आम्ही का देणार नाही? त्यांना आम्ही पाणी देतो. आमचं म्हणणं एवढं आहे की आपण सगळेजण मिळून नद्या प्रदूषणमुक्त करूया. पाणी कमी पडायला लागलं, पाणी खराब झालं, पाईपलाईन लिकेज आहे, अशा सदराखाली नद्या बदलणं हा पर्याय होऊ शकत नाही. आहे ते पाणी जपून वापरणं आणि आहे ते पाणी कमीत कमी प्रदूषित करणं आणि उघड्या डोळ्यांनी प्रदूषण पाहत राहणं हे चुकीचं आहे. आपण सगळ्यांनी जर का नद्या प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न केला तर आपल्याला कधीच पाणी कमी पडणार नाही. सांडपाण्यानं नदी खराब झालेली नाही, नदी खराब झाली की केमिकलयुक्त पाण्यानं. इचलकरंजीपासून खाली मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलयुक्त पाणी येतं आणि त्याच्यासाठी ते न सोडता जर का पाणी प्रदूषण मुक्त करून सोडलं तर नद्या चांगल्या राहतील. आणि आत्ता जो इचलकरंजीचा उद्भव आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये आत्तासुद्धा पाणी शिल्लक आहे. राजापूर बंधाऱ्याचं काम आपण तेवढ्याकरता करून घेतलं आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये 2,57,00,000 आणि यावर्षी 4.5 कोटी रुपयेचं काम चालू आहे. यानंतरच्या काळात राजापूर बंधाऱ्याची उंची पाण्याची ही सातत्यानं 13 ते 14 फूट राहणार आहे. येत्या 25 वर्षात नव्हे 50 वर्षात इचलकरंजीला कधीच पाणी त्या मजलवाडीच्या डोहातनं कमी पडणार नाही. त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे की पाण्याचा उद्भव तिथनंच असावा आणि याची तयारी म्हणून या संपूर्ण संघर्षाची पूर्वतयारी म्हणून आम्ही मंडळींनी कृष्णा पंजेंगेच्या संगमापासून संताजी घोरपडेंच्या समाधीपासून 2 तारखेला सकाळी 8 वाजता मोटरसायकलची रॅली काढणार. ही रॅली कृष्णा पंजेंगेच्या संगमापासून कृष्णा काठानं जयसिंगपूर कोथळी दानोळी ते कुंभज मार्गे पुढे येणार आहे. तशीच रॅली कृष्णा काठनं सांगलीवरून पुढे येणार आहे आणि या रॅलीची एकत्रित वा किनीला चहा नाश्त्याची सोय केल्या आणि तिथून किनीला चहा नाश्ता घेऊन ही रॅली वारणा नगरला येणार आहे. या रॅलीला वारणेच्या उगमापासून तिकडून एक रॅली येणार आहे आणि या दोन्ही रॅल्यांचं मिलन दोन्ही रॅलींचे एकत्रीकरण हे वारणा नगरला होणार आहे. तिथे छोटेखानी सभा होऊन आमचं म्हणणं काय हे आम्ही लोकांना पटवून देणार आहे आणि या रॅलीला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी तरुणांनी ज्या ज्या लोकांना पाण्याची काळजी आहे या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती लावावी.